लग्न केलं तेव्हा रजू आणि गोकर्ण वयानं शिक्षणानं नोकरीमधल्या पदानं साधारण सारखेच होते. पगारही आगेमागेच असायचा दोघांचा. पण रजूला दिवस गेले असताना कंपनीची एक डिव्हिजन एका परदेशी कंपनीशी जोडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि पहिल्या संधीला त्या नव्या व्यवस्थापनात गोकर्ण सामावून गेला. कामानिमित्त देश परदेश फिरायला लागला, स्वतःला सिद्ध करायला लागला, चांगल्या पडत्या मिळवायला लागला. सुरुवातीला काही काळ रजू सगळ्या अर्थांनी अगदी रियामय झाली आणि गोकर्णनं सर्वार्थानं करिअरला वाहून घेतलं. बाप म्हणून त्याला हे कळत कसं नाही, हे सांगायला हवं का वगैरे प्रश्न कोणीही उपस्थित केले नाही, अगदी आईनं देखील नाही. उलट आई असूनही एवढं कळत नाही का, हा प्रश्न रजूसाठी मात्र सदैव दबा धरून बसू लागला. रियाची चाहूल लागल्यापासून तिनं किती गोष्टी संधी शक्यता वाऱ्यावर सोडून दिल्या होत्या हे लोकांना कळणं शक्यच नव्हतं. आणि आता करिअरवर स्वार झालं नाही तर पुढे कधीच होता येणार नाही म्हणून तिनं चालवलेला आटापिटाही कुणाला कळण्यातला नव्हता. कोणाकोणाला काय काय सांगत बसणार आणि कशासाठी. तरी जरा निवांतपणा मिळाल्यावर तिनं गोकर्णला फोन केला इथला वृत्तांत सांगायला. त्याला त्याचं काहीच फारसं वाटलेलं दिसलं नाही. साधा ताप असेल ग, तू जास्त विचार करू नकोस. यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर प्रोजेक्ट, ओके? मी तसाच प्रयत्न करते रे, पण काय, युअर चाइल्ड इज सफरिंग. ठीक आहे, अगं होतं असं कधी कधी, वाटेल बरं. तू माझ्यासारखी आउट ऑफ स्टेशन असतीस तर? अरे नाही ना, पण इथेच गावात आहे. अर्ध्या अर्ध्या तसं मी फोनवर सगळं ऐकते पण जाऊ शकत नाही आहे. याचा जास्त त्रास होतोय. त्रास करून घेणं न घेणं हे तुझ्या हातात आहे रजू. तू आता ऑफिसमध्ये आहेस ना, मग तिथली 100% राहा ना. मी बघ आता लोणावळ्यात आहे तर बाकी कशाचा विचार करतोय का? मीही दिलेल्या 2-3 प्रमोशनल स्कीम्स इतक्या आवडल्यात ना आमच्या डीलर्सला. हो, आणि नंतर खूप वेळ आपण दूरदृष्टीनं आखलेल्या नव्या योजनांचं कौतुक. रजूच्या सॉफ्टवेअरचा कुठे विषय देखील नाही. रजूला ही गोष्ट नवीन नव्हती, तरी वाटायची तेवढी ओझरती खंत तिला वाटून गेलीच. आपल्याला नाही जमत हे. आईसारखं नुसतं मूल मूल करत गोंजारत बसणंही जमत नाही. आणि गोकर्णसारखं एका मर्यादेनंतर कुठलं मूल कोणाचं मूल असं करत बेफिकीर राहणं देखील जमत नाही. आपल्याला काहीच जमत नाही. अगदी कुचकामी होत आपण. रजू स्वतःला दोष देत राहिली. अलीकडे खूपदा असं व्हायचं. ऑफिसमध्ये कामाचा ताण फार झाला, रियाला कोणी नावं ठेवली, तिनं एखाद्या चाचणीत अगदी कमी मार्क मिळवले की रजू एकदम हताश व्हायची. सगळ्याचा ठपका स्वतःवर घेऊन स्वतःला बोल लावायची. आणि मग त्या लाटेत असताना तिच्या हातून नेहमी इतकंही काम व्हायचं नाही. मग सगळं आणखीनच निरर्थक वाटायला लागायचं. कुठे जाऊ नये, काही करू नये, नुसतं बसून राहावं असं वाटायचं. तशीच ती बसून राहिली. पुढ्यात खूप काम असून ठप्प बसून राहिली. तेवढ्यात तिच्या बॉसचा फोन आला. अभिनंदन मॅम. कशाबद्दल सर? तुमच्या पॅकेज साठी पहिला प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर आला सुद्धा. व्हॉट, इतक्यात? हो, म्हणजे आता ईमेलवर एन्क्वायरी आहे पण सूचना स्पष्ट आहेत. त्यांना हवे तसे 4-5 ज्यादा फीचर्स आपण प्रोव्हाइड करू शकलो तर त्यांची ऑर्डर पक्की आहे. आय मीन दॅट्स ग्रेट सर. आय जस्ट डोंट बिलीव दिस. आता तुमच्याच हातात आहे ते. अगदी तातडीनं काम करून तेवढे ऍडिशनल फीचर्स देणार. नक्कीच नक्कीच सर. इनफॅक्ट माझ्या पहिल्या निवेदनात मी तसंच म्हटलंय ना, आम्ही अगदी अगदी बेसिक पॅकेज देऊ केलंय, त्यात अजून खूप व्हॅल्यू ऍडिशन होणार आहेत.
क्लायंटच्या गरजेनुसार हवं तसं कस्टम मेड मॉडेल बनवता येईल आणि आम्ही तयार आहोत त्याच्यासाठी सर. इनफॅक्ट आम्हाला आवडेल प्रयोग करायला, भर घालायला. ओके देन, मी त्यांना 2 दिवसाचा वायदा करतो, त्यात तुम्ही सगळं रिवर्किंग करून ठेवायचं. चालेल. हा प्रश्न नव्हता, आज्ञाही नव्हती, ते गृहीत होत. दुसरा कोणीही स्पर्धक आत घुसण्यापूर्वीच आपण क्लायंटला पुरतं समाधानी करायचं. 2 दिवसांचा वायदा केला तरी 1.5 दिवसामध्येच उद्दिष्ट गाठायचं. त्यासाठी हातातली सगळी कामं बाजूला ठेवायची, सबब सांगायची नाही, स्वतःची, घराची, मुलाबाळांची. एकदम रजूला स्मरलं, आता उद्या सुट्टी घेणं शक्यच नाही, संध्याकाळी उशीर होणार. आजही, उद्याही गोकर्ण घरी नसणार, रियाची चिडचिड होणार आणि तिची चिडचिड म्हणजे आईचीही चिडचिड. रजूनं तिरमिरी सरशी पर्स खांद्याला लटकावली. अच्छा लिसन, मी जरा तासभर बाहेर जाऊन येते. हां, तुम्ही संध्याकाळच्या प्रेझेंटेशनची सगळी नीट तयारी करून ठेवा, निघण्याच्या वेळेस मी पोहोचेनच. ओके. घर ते ऑफिस हा बिनगर्दीच्या वेळी अर्ध्या तासाचा रस्ता होता. घरी जायला अर्धा तास, रिया बरोबर अर्धा तास आणि परतायला अर्धा तास, किमान 1.5 तासाची निश्चिंती. ट्रॅफिक असेल तर जास्तच. रजूचं स्वतःचं वाहन होतं, पण आत्ता एकूणच मानसिक तणावामध्ये आणखी वाहन हाकण्याची जोखीम नको म्हणून तिनं सरळ एका रिक्षेला हात केला. आईला मुद्दामच कळवलं नाही. अचानक भेटल्यावर रियाच्या आजारी चेहऱ्यावर कशी प्रभाव पाकतीये ते तिला पाहायचं होतं. पण एखाद्या दिवशी गोष्टी जमायच्या नसतात तेव्हा नाहीच जमत. निम्मा रस्ता गेल्यावर वाटेतच एका मोठ्या शाळेसमोर मुलखाची वाहनांची कोंडी, ट्रॅफिक जॅम. पुढे सरकता येत नाही, मागे जाणं शक्य नाही. या निम्म्या रस्त्यावरून घरी जायला दुसरी कुठली वाटही नाही. समोर वाहनांचा हा समुद्र, त्यांच्या आवाजाचा कल्लोळ, माणसांची एकमेकांवरती आग पाखड, मध्येच घोषणा, पोलिसाच्या शिट्ट्या, हा सगळा प्रकार समोर आला. चौकशी केल्यावर कळलं, शाळेमध्ये मुलाला स्कूटरवर सोडायला येणारी एक आई म्युन्सिपाल्टीच्या बसखाली गेली होती. भीषण अपघात, त्यामुळे पोलीस, त्यामुळे मग जमाव, कोणी कोणी संतप्त म्हणून बसवर दगडफेक, अशी सार्वत्रिक अनागोंदी. आणि त्यात बाजूबाजूच्या लोकांचे शेरे. ह्या एवढ्या गर्दीत 2-व्हीलर वरून पोरांना नेणं चुकीचं आहे. स्कूल रिक्षाचे पैसे वाचवायला गेले असतील त्या बाई, प्रत्यक्षात केवढ्यात पडलं कळायला नको. सगळं रक्त सांडलंय डिवायडर वर. बाई जागीच गेली म्हणतात, पोरगा वाचला तरी खूप. स्कूटीची तर फार वळकटीच झाली. इन्शुअर्ड असेल ना. सो एका पोराच्या आयुष्याचा माथेर. अलीकडे दिवसेंदिवस आपल्याकडे वाहतुकीची परिस्थिती बिकट होत चालली आहे. हो ना, आणि म्हणूनच पोरांना जास्त जपायला पाहिजे ना. पण आता आईच्याच हातून असं झालं म्हटल्यावर. रजूच्या मनगटावरचं घड्याळ भराभर पुढे धावत होत आणि मन त्याच्याही पुढे. या वाहतूक कोंडीमुळे सेकंदा मिनिटांचा हिशेब तर पुरताच कोलमडला होता. त्यामुळे ट्रॅफिक मधून मागे फिरण्याच्या दृष्टीनं सोयीचं पहिलं वळण लागलं तिथे रजूनं रिक्षावाल्याला ऑफिसकडे परतायला लावलं. जवळपास तासभर उगाचच रखडून ती परत स्वतःच्या जागेवर येऊन बसली तेव्हा तिचा मोबाईल बरेच मिस कॉल दाखवत होता, काही नवऱ्याचे, काही आईचे, वाहतुकीच्या गोंगाटात ऐकूच न आलेले. आता आणखी थकायला नको असं म्हणून तिनं दोघांशीही अगदी गरजेपुरतंच बोलणं केलं. रियाशी मात्र खूप वेळ समजुतीचं, आजीजीचं आणि आर्जवाचं ती बोलत राहिली. आता बरं वाटतंय का बच्चा? हां रिया, काय करतेस बाळा तू? मम्मा लवकर घरी ये ना. हो बच्चा, आलेच मी घरी. हां, एवढं काम संपलं ना की लगेच आले. आजीने डॉक्टरांना बोलवलंय की नाही घरी? हां, मग सगळी औषधं नीट घेतली ना की बच्चा लगेच तयार होणार. मामाशी खेळायला रेडी.
नोकरी ये ना। हो बच्चा आलीच आलीच आलीच। आता चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रेझेंटेशनला तिला स्वतःमधलं सगळं द्यायचं होतं. हीच वेळ होती. मग भलेही ती किती अडचणीची का असेना, चेंबरमधलं काम आवर्त घेईपर्यंत चांगलीच रात्र झाली. सादरीकरण नीट झालं. पुढची सगळी प्रश्नोत्तरं देखील समाधानकारक झाली. भावी व्यवसायाच्या अनेक सुखद शक्यता त्यातून दिसायला लागल्या. वाटलं नव्हतं तरी मधला काही काळ रियाचा ताप मनाआड झाला. मग रिसर त्याबद्दल अपराधी वाटणं वगैरे वगैरे. घरी गेल्यावरती आई आता त्यावरून आणखी सुनावेल या अपेक्षेसह ती घराच्या रस्त्याला लागली. एक खूप धकाधकीचा दिवस संपून. आई आई मी आले ग. जा आवराआवर करून घे. टेबलावर आहे बघ काहीतरी. जा दोन घास खाऊन घे. नको मला भूक नाही. ठीक आहे मग फ्रीज मध्ये टाक. अगं हिच्यासाठी तेज केली, खीर केली, पण दोन चमचे सुद्धा घेतले नाही तर पोळीने. रडत होती तेवढं सुद्धा भान नाही येत. संध्याकाळी 5 नंतर पुन्हा ताप चढला. शेवटी डॉक्टरना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यांनी इंजेक्शन दिलं तेव्हा कुठे बरं वाटलं तिला. बापरे इंजेक्शन म्हणजे विचारायलाच नको. हिची रडारड गोंधळ. रजूचा आवाज पडत चालला. आईनं हातानंच तिला शांत राहा, आवाज नको अशा खणाखुणा केल्या. रजूनं पुढं ओढवून रियाच्या गालाला कपाळाला हात लावला. रियानं हू का चू केलं नाही. एरवी रजू ऑफिसमधून घरी आल्यावर रिया काही वेळ घर अगदी डोक्यावर घ्यायची. उड्या मारणं, बडबड, गाणी, गप्पा, लक्ष वेधून घेण्याचे 1001 प्रकार. त्या तुलनेतली ही निश्चेष्टता रजूला अगदी बघवेनाशी झाली. ती शांत पावलं टाकत स्वयंपाकघरात जाऊन बसली. आवरण्याजोगं बरंच दिसत होतं आणि काही करू नये असंही वाटत होतं. काही वेळ भिंतीला डोकं टेकून ती बसून राहिली आणि नंतर यंत्रवत उठून एक एक वस्तू जागेवर ठेवायला लागली. दरवाजाजवळचे चपला बूट, सकाळची वर्तमानपत्र, दाराजवळ पडलेलं टपाल, ओट्यावर ठेवलेली घासलेली भांडी, शेजारी सिंकमध्ये पडलेले पेले, कप, औषधाचे चमचे, रियाचा युनिफॉर्म, दप्तर. दप्तर दिसल्याबरोबर तिनं चटकन ते उघडलं आणि त्यातला रियाचा डबा काढला, सिंकजवळ नेला, उघडला. आतल्या जिन्सांचा कुबट दरपतीच्या नाकात शिरला. पण त्यातूनही आघात करून गेलं ते त्या डब्यातलं चिवडलेलं अन्न. पोळी कुरतडून टाकलेली, भाजीला तर हातही लावलेला नाही. छोट्या पिशवीत सफरचंदाच्या 4 फोडी दिल्या होत्या, त्यातल्या 2च खाल्लेल्या दिसल्या. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे तूप साखरेची छोटी वाटी जशीच्या तशी. दररोज डब्यातली भाजी खाण्यावरून कटकट असायची रियाची, पण मोरंबा तूप, गुळतूप, तूप साखर या वाटीतला कणही शिल्लक ठेवायची नाही पटली. साठून पुसून साफ असायची ती वाटी. आज तिकडे लक्षही केलेलं नाही. एवढी बेजार झाली होती बिचारी दुखण्यानं. आणि अशा हैराण जीवाला आपण सक्तीनं शाळेत पाठवलं निष्ठुरपणानं. काय ग कसला आवाज येतोय एवढा? रियाचा डबा धुतीये शाळेत दिलेला. का मोलकारीनं नाही धुतला? एक जात काम चुकार बाबा या बायका. तिचं काही नाही गाई, माझीच तशी सूचना आहे तिला. काय? रियाचा डबा माझ्या खेरीस कोणीच उघडायचा नाही, धुवायचा नाही. रात्री कितीही उशिरा घरी आले ना
तरी रियाचा डबा स्वतःच्या हाताने धुवून पालथा घालते. ज्या दिवशी तिने सगळं शिस्तीने खाल्लेलं असतं ना, त्या दिवशी मला खूप बरं वाटत आहे. दिवस चांगला गेला असं वाटत. ज्या दिवशी ती धड खात नाही, त्या दिवशी मला हुरहुर लागून राहते. काय बी नसलं असेल, का खाल्लं नसेल. आपण याऐवजी ते दिलं असत तर, असे अनेक विचार येत राहतात मनात. तुला कळतंय? नाही नाही, म्हणजे तू आम्हाला लहानपणी करून वाढायचीस तशी तव्यावरची गरमागरम पोळी मुलीच्या पानात टाकणं, किंवा आपल्या परीने तिला पोटभर खाऊ घालणं मला काही शक्य नाही. त्यामुळे त्यातल्या त्यात बरोबर आहे नाही. आता मला कळून ना कळून काय फायदा, तुम्ही आवरा आणि आडव्या बा. हुंका कोणाचा येतोय? रिया की काय? तीच असेल. मी कपडे बदलून आले तोवर तू तिला समजा. रडायचं नाही बाळा, अशाने ताप वाढतो ना. आता आपली मम्मा आली आहे ना, आपल्या मम्माला सगळं कळतं ना बाळा.